महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 100 बेड्स आणि वानवडी इथल्या जनरल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे रुग्णालय सुरू करण्यात आलंय. यावेळी संविधान चौक इथे 45 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचाही शुभारंभ करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं आयोजन पुणे शहर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलंय. यावेळी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, आमदार चेतन तुपे, वैशाली बनकर तसंच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सुरू झालेल्या रुग्णालयामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. यावेळी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करण सिंह पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.